जरूर पाहतो पण आता मात्र पाहिलं नव्हतं खरंच पाहिलं नव्हतं पण तुम्ही जरी एकट्याने पाहिलं असतं तर चाललं असतं की एवढी ही टक्कर चुकली असती ना मैंने टक्कर चुकली असती ना आणि वर असं तोंड करून बोलायला काहीच वाटत नाही त्यात काय वाटायचं हे की दिसतंय की नाही तुम्हाला हे ना तुमच्या वेंधळेपणाचं प्रदर्शन दिसलं की पाहिलं ना पाहिलं अगोदर माझी पुस्तकं उचलून द्या आणि मग पुस्तकं तुमची मी उचलून देऊ अहो सद्गुरू अगोदर ती पुस्तक उचलून द्या आणि मिस गुप्त्यांची माझ्या देखत इथं माफी मागा माफी मागू अनकंडिशनल अपॉलॉजी अनकंडिशनल अपॉलॉजी यस आय डिमांड आय डिमांड काय मिस गुप्ते माफी मागू का हो हो माफी मागा माफी मागा मला सवय नाही तसली शाम्या तुला चांगली सवय आहे माग माफी उचलती पुस्तक दे त्यांच्या हातात अरे अबला आहेत त्या त्यांचे हात दुखतील नाजूक आहेत ना त्या उदान उदान अनमॅनरली शामरा तुम्ही कसे हात लावता मी त्यालाच ती उचलायला लावीन लावीन म्हणजे लावायलाच पाहिजे बिलकुल सोडू नका तुम्ही त्याला म्हणजे काय आहे काय अहो साधं स्त्री दाक्षिण्य सुद्धा नाही अहो 20th सेंचुरी मध्ये ऑलराइट थँक्यू सर ये पुस्तक आणि माफी एपॉलॉजी काय विचित्र लोक आहात तुम्ही जपून बोला एकदा का मी खवळलो मग आपला विचार पहा समजला मोठ्यानं बोलू नका मोठ्यानं बोलू नका अहो शामराव सुपारी खचात अडकेल तो बेरा मिस गुप्ते मला अजून ग्राउंड वर जायचंय माझी वाट सोडता का माफी मागितल्याशिवाय ते शक्य नाही माफी हो With due apologies to you, Mr. Shamra. Malasla Shepach Sri Dakshanya Azun Shikayate. Majivad Soda. Oh, Merban, ki tumchi tarre baji dusri kade chalel bara ka? Itho mantla amcha shikayat hai. Hey, paha, Ms. Gupti. Mi tumhala 15 sekand deto. Evriyat vaat mayari tar thik. Nahitar... Nahitar kaya re? Kaya karada re isre tu? Tu ka paisre? 12. 13. 14 मिस गुप्ते 15 मला जाऊ द्या नाही 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 हेच तुमचं शेवटचं उत्तर मग माझा नाईलाज आहे
विनय गुंडाची फिर्याद मात्र करू नका हा आणि टाया वाजवायला जरूर या क्रिकेट मॅच पाहायला या जंगली पशु हरकत असून वाजेला भोका मला याचा जात मिळालाच पाहिजे असे काय रे खेळतात लोक आज त्या खंड्याला कशाला घाबरतायत कोण जाईल अरे हा सारखे बम करतोय तो मग बिघडलं काय त्यात अरे खेळणाऱ्याला उलट चांगले ते पण एक जण फ्री आज खेळत नाही स्टेडी पायलट अण्णाने हा बॉल पुढे जाऊन मारायला नको होता स्लिप मध्ये उडाला असता तर रड्या नुसता रड्या स्टेडी अण्णा आना ना मी ठेवतो की आपली सायकल कशाला मी ठेवते ना वाह मग आमचा जन्म कशासाठी हो प्लीज सर पगार काय ठरलाय या चाकरीचा पगार प्रेमाच्या चाकरीला मोल नसतो प्रेमाच्या चाकरीला लाज सुद्धा नसते वाटत हा निर्मले बरं ते राहू दे संध्याकाळी आपल्याला सभेला जायचे मी तुम्हाला न्यायला येईल मी माफी मागायला आले आहे मग मागा ना माफी माझे कान आहेत तुमच्याकडे माझ्या शब्दांचा असा तिढा अर्थ लावून तुम्ही सुटू शकणार नाही मग बांधा ना दोरीनं माफी मागा तुम्हाला मला छळल्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही का तो पाच स्कोरबोर्ड 3 out 15 अशा वेळी मला धीर द्यायचा सोडून माफी 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 निदान कॉलेजचं तरी काही आगमन माधू याला खुर्ची आणून दे बसा मी इथं बसणार नाही माधू खुर्ची उचलून आणते माधू मला खुर्ची हवी आहे पॅव्हिलियन काही तुमच्या एकट्या करता नाही मी इथं बसणार मग जवळ बसा काय पण पायगुण जरा आपलं नीट खेळ बरं का डोंट वरी डोंट यू वरी डोंट यू वरी पण या मिस गुप्त्याना मात्र अरे नाही रे कशाला जाता काटेरी वाटन आपण आपल्या राजमार्गाने जाऊया काय मला गुप्त हा मिस गुप्ते तुम्ही आमचं अभिनंदन करणार होता ना प्लीज बोले
मी तुमचं अभिनंदन करते. अभिनंदन अशी लांबून करायची नसतात. चल रे. बंगल्याला शोभणारी सून आपल्या हयातीत आपणाला मिळावी. मग पुढे काय झालं? पुढे काय व्हायचं? या बंगल्याला शोभणारी अशी सून तिला मिळाली नाही आणि मी असा एकटाच राहिलो. अरे अरे अरे. पण आज जर माझी आई असती तर तिला इतका आनंद झाला असता म्हणून सांगू. माफ करा, बोलत बोलत मी भलतच जवळ आलो. आताच एक माफी प्रकरण संपलो नाही तोच दुसरं उद्भवायचं. एक्सक्यूज मी. असं काय पुरे ना गडे. सुनो गडे. अरे ये ना, ये लवकर चहा घेऊन ये. अरे आण ना चहा. ठेव या. हे पा केला असता. बट लेडीज प्रिव्हिलेज. Thank you.
की पारथ के नेत्र शदाचा निमधरुनी कांगनिशी पारथ के जलाशी होना चावथ के कशाला बोलू तो गरम त्या प्रेमाचा उफाळ आणि उमाळ्या पुढे मग मी दुसरा करून आणते अहो उशीर फार झालाय अगं बे माझी पर्स वर राहिली वाटतं आलेस का मी घेऊन आता पर्स कशाला आपल्याला बेकार नटांच्या सभेला जायचं आहे मीना बाजारात नाही असं काय आलेस का मी घेऊन अहो नको नको काका काका एक मिनिट या मिस मंदाकिनी गुप्ते माझ्या कॉलेजातच आहे ज्युनियर मध्ये यांना आजचा माझा खेळ फार आवडला तुझे खेळ अनेक आहेत ते ऐकण्याची माझी इच्छा नाही नाव काय म्हणालास गुप्ते गुप्ते हा गुप्ते नाही का हा मिस मंदाकिनी गुप्ते या गुप्ते घराण्यातल्या आहेत म्हणून मला आठवण झाली विजापूर दरबारी आदिलशहाकडे घारो अण्णा गुप्ते खासगी तिकडे कारभारी होते तेव्हा त्या घराण्याचा तुमच्याशी काही संबंध काय की बाई तेव्हा हे असं आहे तरुण पिढीला आपला आगापिछा माहिती नसतो आणि माहिती करून घेण्याची इच्छा नसते विचार करा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला इतिहास आहे दगडा दगडाला इतिहास आहे महाराष्ट्रातील प्रत्येक दगड दगड पावन झालेला आहे थोरल्या महाराजांची वेळी काका माझे एक मिनिट संपलं की चला बसा 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 एक मिनिट बसा आपण फार घाबरला असा ते माझे वडील बरं का असू नका इतिहास संशोधक आहेत ते त्यांचं लग्न भूतकाळी झालं होतं आता भूतकाळाशी झालं एवढं आपण सर्व माझी नटाळी आणि लेखकांनी कमरा बांधल्या पाहिजे कमरा बांधल्या पाहिजे तुमची काय या सिनेमाच्या दाणीतून आपल्या नाट्यकलेला म्हणजे रंगभूमीला वाचवलं पाहिजे अहो पूर्वीची ते भाऊराव कोलटकर दत्तोपंत हल्लाळकर नानासाहेब जोगळेकर केशवराव भोसले रामभाऊ गोखले नानबा गोखले दामू मालवणकर यांच्या वेळेचे ते नाट्य उगीच थापा नका मारू का आम्ही काही कमी नटश्रेष्ठ नाही पाहिजे तर ही घ्या भावड्यापेक्षा सवाई ताल वारा घाला वारा घाला अहो नाहीतर पहिल्या सभेची सुरुवात दुखवट्याच्या ठरावानं व्हायची गोंदू मामा पुढे चालू तेव्हा माझं म्हणणं असं आहे अहो ऐकलं का थांबा आमच्यात गुण कमी आहेत असं म्हणू लागले तर आमचं कसं व्हायचं हो
मंडळी हो मंडळी हो शांत व्हा हो शांत व्हा शांत व्हा हे पा मी तुमची योग्यता पूर्वीच्या नटापेक्षा जास्त आहे हे एकदम जाहीर करतो उद्या सकाळी का उद्या संध्याकाळी
परवा सकाळी का परवा संध्याकाळी का आज का आता जाऊ नको बरं उद्या किंवा परवा उद्या किंवा परवा मग त्याच्यापेक्षा नाही म्हणू सांगा की मांड म्हणत होतो आम्ही नाही बघा मग उद्या सकाळी उद्या सकाळी उद्या सकाळी ना बर मग चालेल पण नक्की ना बर मग आता येतो आम्ही म्हणजे मला जायलाच पाहिजे जा तुम्ही येऊ ना म्हणजे असं पाहिजे ना या ठिकाणी आपण आलो तू होती लक्षात राहणार आता बर मग येऊ मी आता जाऊ जाऊ ना येऊ ना बर बर जातो आम्ही जातो चला पण मी येते ना पोचवायला मग अगोदर सांगितलं असतं तर इथले इथले रस्ते का अजून मला पाठ झालेत वाटते पण उद्या मात्र नक्की भेटायचं बाय बाय तू मजला जिंकियले जिंकियले तू मजला जिंकियले मी बघता बघता हरले मी बघता बघता हरले मजना जिंकियले प्रथम दर्शनी तुझवरी भुलले प्रथम दर्शनी तुझवरी भुलले नटके रुसवे परिला खविले नटके रुसवे परिला खविले तारी तो हृतकत माझे चतुरा ओळखिले जिंकियले ओळखिले जिंकियले तू मजला जिंकियले तू मजला जिंकियले हृदय करी तुला अर्पिले तुला अर्पिले मम हृदय करी तुला अर्पिले परी उघड बदुनी ना गाविले परी उघड बदुनी ना गाविले करी तो शामराव तुमची ही शंका अगदी व्यर्थ आहे पुरगी आहे कोणाची माझी अहो गोंदू मामा संक्रांत आणि वयात आलेली मुलगी त्यांना फार जपावं लागतं बसतील एकीकडं नजर दुसरीकडं आणि बोलतील तिसऱ्याशीच सरळ व्यवहार नसतो हा अहो शामराव ही तुमची शंका अगदी व्यर्थ आहे मी तुम्हाला वचन दिलंय ना तुम्ही आधी फंडाचं काम मन लावून करा 2-4 हजार रुपये जमवा की तुम्ही आमची जावई आणि पहिल्या मुहूर्तावर आता बोला आता काय बोलू कपाळ विठोजी कृष्णाजी इतिहासकार पुरंदरे काय रे विठोजी कृष्णाजी आहेत का कोण अरे ते आपले काकासाहेब रे काकासाहेब वरती आहे ती वर आहेत बर खंडो बल्लाळ खंडो
हल्ला त्याचा नातू हा दत्तोजी विसाजी हे त्याचच अक्षर त्याचा पुतण्या बाळाजी मग हा दुसरा बाळाजी कोण हा कोण मी शामराव घाटपांडे घाटपांडेच ना मग हा बाळाजी घाटपांडेच असला पाहिजे हे त्याचच अक्षर बस पुरावा तर अगदी बिनतोड आहे आता हे पुरंदर यांचं दप्तर तपासून पाहिलं पाहिजे पुरंदर यांचं दप्तर अहो प्रथम हा नाल पहा याला ऐतिहासिक महत्व आहे काय नालात इतिहास आहे पाहू पाहू पण तुम्ही कोण मी श्यामराव घाटपांडे घाटपांडे म्हणजे या बाळाजी घाटपांड्यांचे तुम्ही कोण मी होय मी बाळाजी घाटपांड्यांचा खापरपंतू असेल खापरपंतू का छान 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 बाकी घाटपांड्यांचं नाव म्हणजे अगदी इतिहासात सोनेरी अक्षराने लिहून ठेवण्यासारखं आहे म्हणून तर मी हा नाल आणलाय हाच तो नाल वाटत पाहू म्हणजे या नालाला ऐतिहासिक महत्व आहे म्हणता बसा बसा म्हणजे याला इतिहास आहे हो तर अहो पाली धरमपूर पासून 18 मैलावर आमचं जहागीरचं टिटवी गाव आहे टिटवी टिटवी तिथे एका बेरडाला हा सापडला होता आणि तेव्हापासून आमच्या घराण्यात अगदी चालत आला आहे असं म्हणतात की बाजीरावानं मस्तानीला जेव्हा दक्षिणेत आणली तेव्हा नर्मदेच्या उत्तर तीरी त्यांच्या घोडीचा हा नाल निसटला असावा थांबा कुणी म्हणालात पहिला बाजीराव हा म्हणजे बाजीराव दी फर्स्ट पहिला बाजीराव थांबा हा म्हणजे हा बाजीराव आणि ही त्याची घोडी आणि हा तिचा नाल आहे आहे नाल आहे बायका जवळ असल्या म्हणजे पुरुषांचं अवधान सुटतं असं म्हणतात पण बाजीरावाच्या घोडीचा सुद्धा हा नाल सुटावा हे मोठं आश्चर्य आहे नाही पण सत्य हे कथा कादंबऱ्यापेक्षा फार विलक्षण असत म्हणजे पहिल्या बाजीरावाच्या घोडीचा हा नाल आहे म्हणता आहे आहे लिबेचा थर अजून कायम आहे म्हणजे बाजीरावाचीच घोडी ती पण हा तिच्या पुढच्या पायाचा कि मागच्या पायाचा उजव्या पायाचा कि डाव्या पायाचा याच संशोधन मला केलंच पाहिजे हो या नालाच्या आधाराने मी सारा इतिहास बदलून टाकी आकाश बदलून तुम्ही अहो तुमच्या सारख्यांच्या हातात इतिहासच काय पण वर्तमान काळ सुद्धा बदलून टाकण्याची हिंमत आहे मी नाही समजलो तुमच्या बोलण्याचा अर्थ अहो ती गोंधू मामाची पोरगी म्हणजे तिचा काही या बाजीरावाशी संबंध छे छे पहिल्या बाजीरावाशी नाही तुमच्या बाजीरावाशी आमच्या बाजीरावाशी हो म्हणजे तुमच्या चिरंजीवाशी तिचा संबंध अलीकडे फार येऊ लागलाय अहो एका परभटाची पोरगी आणि त्यातून नाट्यकलेशी संबंध ठेवणाऱ्या एका दरिद्री माणसाची अहो काय काय म्हणता काय अहो आपल्यासारख्या इतिहास प्रसिद्ध पुरंदरे घराण्यातील मुलाशी ती सलगीने वागते हे पाहून काकासाहेब आमच्या मनाला कसा धक्का बसतो हो आपलं घराणं म्हणजे किती खानदानी उच्च ऐतिहासिक म्हणजे माझा मुलगा हेही खेळ खेळू लागला काय थांबा आत्ता त्याला बोलावतो अहो काकासाहेब अहो हीच का तुमची ऐतिहासिक मुत्सद्दीगिरी जरा दमानं घ्या तरुण रक्त आहे अहो पण त्या थिरड्या नाट्याला तरी काही थांबा त्याच्या थंड रक्ताला अगोदर चांगला कड आणतो थांब रे हे पाप जाऊ नकोस उभा रा या 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 ना या सुस्वागतम सुस्वागतम हा या 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 हा हा घर आपलंच आहे या ना हा या कशाला नाट्यात
त्याच्या घरात मी प्रथमच पाऊल टाकतोय आणि यापुढे पायरी चढणार नाही. का काय एकदम काय असं झालं? आपल्या मुलीला तुम्ही चार शब्द सांगावे म्हणून तुम्हाला बजावायला मी आलोय. मी माझ्या मुलीला चार शब्द सांगितले चार हा सांगे तो प्रश्न माझा आहे. तसाच तो माझाही आहे. बाहेर टांगाव फळ निधीच्या मागच्या अंबेजोबाई पासून 15 मैलावर असलेल्या शेलखेड गावी एक बोटांचं दप्तर तपासायला जातोय. बरं मग परत आल्यावर मी माझ्या पुराला बजावणारच आहे पण तोपर्यंत तुम्ही आपल्या पुरी लावा. दूर धंदा काय आपला? आपल्यापेक्षा तो फार पवित्र आहे. मी नाट्यकलेला वाहून घेतलाय. या मनगटाच्या जोरावर मी नाट्यकलेचा उद्धार करणार आहे. मी नाट्यशास्त्राची शाळा काढली आहे. असल्या छाट्या घराण्याशी मी आमचं इतिहास प्रसिद्ध घराणं कधी एक होऊ देणार नाही. हा माझा अपमान आहे. माझ्या नाट्यकलेचा अपमान आहे. तुमच्यासारख्या इतिहासातली मडी उकळलेल्या माणसाची आम्ही क्षत्रिय केव्हाही संबंध ठेवणार नाही. त्यातून एका प्रभटाच्या पुरीशी ए नाट्या जर का तुझी पोरगी पुन्हा माझ्या पुराशी छेड खेळू लागली तर आपला विचार पहा. काय 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 करणार हो तुम्ही? काय करणार? काय करणार? काय करणार? मी काय करणार नाही. काय काय करणार नाही? मी काय करणार नाही? मी काय करणार नाही? काय करणार? काय वाटतं तुम्हाला? छान मंदाबाई जपून असा हा आता. काय म्हणालात? काय नाही. तुम्हाला समजतंय का? मला समजतंय.
रेजिस्टर कोण आहे मी का तुम्ही ते तुम्हीच मी कबूल करतो मी काय भरून जा नाही रेजिस्टर आहे रेजिस्टर प्रत्येकाला आपलं कॅरेक्टर लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही शेतकऱ्याच्या भूमिकेत आहात तुम्ही शेतकऱ्याच्या भूमिकेत आहात इथे कला बिला काही नाही सोफिस्टिकेशनला वाव नाही लाईफ पाहिजे मला लाईफ पाहिजे क्रूडनेस पाहिजे शेतकऱ्याचा क्रूडनेस पाहिजे त्या आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक कलावंतानी काम करताना 40% आपलं व्यक्तित्व ठेवलं पाहिजे मग त्यात 30% पॅशन घाला 20% प्रेम ठेवा आणि 10% हा खर्चला असू दे पण व्यक्तित्व विसरू नका सर साहेब माझी एक शंका आहे एखाद्याचं मुळात व्यक्तित्व जर पॅशनेट असेल तर मग 40+30=70% नुसती पॅशनच होईल 10% पॅशन झाले तरी चालेल पण व्यक्तित्व विसरता कामा नये आणखी दुसरी गोष्ट शेतकरी केव्हाही आपल्या बायकोला प्री मी तुझ्यावर प्रेम करू का असं केव्हाच म्हणणार नाही तंडाला फिरून ओढतो आणि सांगा की प्री तुझ्यावर मी प्रेम करतो आला लक्षात आलं मी करतो तुमच्यावर प्रेम पण कृपा करून माझा खांदा सोडव करता बरोबर करता करतो चला निर्मला भाई बोला बोला निर्मला भाई चलो जायला का प्रेम का तुझ्या अजून जगू तरी कसं तू साफ तू चुतला चुतला सारा चुतला शामराव शामराव रशियातले हजाम सुद्धा तुमच्यापेक्षा चांगलं बोलतात तुम्हाला पाहिल्याबरोबर मला पटलं ते पटलं ना वाक्याला जरा बॅलन्स रखा वाक्याला बॅलन्स पाहिजे अडव्हान्स डिफेन्स अडव्हान्स डिफेन्स आला ते बसलात काय कलेची सेवाची बसून होते उभे ना बसा तुम्ही डावा पाय असा स्टेशनरी ठेवून उजवा पाय असा मुवमेंट करता मोकळा ठेवायचा प्रिय या शब्दाबरोबर उजव्या पायाचा अडव्हान्स घेऊन प्रिय वाक्य कसं लईत गेलं पाहिजे प्रिय एक तुझ्या आवाजून दोन मी जगू तरी कसा तीन चार पाच सहा म प धनीचा म प धनीचा त्याच्यानंतर निर्मलाबाईंचं काय वाक्य सखया सखया सजना म्हणजे त्या ह्या वाक्याबरोबर अडवान घेतील आणि तुमचा डिफेन्स आलाय कळलं आलं लक्षात आलं माझ्या करा बघू म्हणजे असं की प्रिय ह्या शब्दावर ज्ञानबा आणि सखया ह्या शब्दाबरोबर तुकाराम म्हणजे ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम हे झालं आता तुमच्या शब्दात आता माझ्या शब्दात घ्या ठीक आहे करा बघू बरोबर करा ठीक आहे मी करून दाखवतो आता प्रिय तुझ्या वाचून मी जगू तरी कसा सखया राया चूक चूक साफ चूक निर्मला भाई अहो मी तुम्हाला काय दाखवलं होतं हे बघा इथून बघा कसं करतोय ते बोला बघू शेवटचं वाक्य तुझ्या वाचून जगू तरी कसा थांबा थांबा माझी अजून अर्वांची तयारी नाही एक दोन तुझ्या वाचून जगू तरी कसा सख्या कसला आलाय डोमलाचं रशियन टेक्निक का काय झालं सखया राया तुझ्या वाचून मी कशी रे जगू आणि त्याच उत्तर माहित आहे सखये सजणे लाडके प्रिय मी तरी तुझ्या वाचून कसा दूर राहू कशाला दूर राहता सखया राया जवळ या ना अगदी जवळ या ती म्हणते बरं का मी नाही ती होय मला तर एवढंच रिअलिस्टिक वाटलं का हसलीस कुठं नाही
मंदा अच्छा काय इकडं बघू आम्ही नाही जा नाही म्हणजे नाही देणार बुनते गई तो हाथ से भी नहीं आती चिडू नका विश्वास मी तुम्हाला जिंकला आहे कबूल करा मी तुम्हाला जिंकला आहे हो मी तुम्हाला जिंकला आहे हो म्हणा की बरोबर झालं समाधान मी तुझ्या समोर गुडघे टेकणार नाही मग अजून नाहीच गुडघे टेकले म्हणे असला शेरपट स्त्री दाक्षिण्य मला अजून शिकायचं आहे मंदा ते शिकण्यापूर्वीच तू मला जिंकलंस खरंच मंदा तू मला जिंकलंस ज्या दिवशी मी प्रथम तुझ्या हाताला स्पर्श केला त्याच दिवशी मी तुझा झालो मंदा तू मला असंच नेहमी जिंकशील का विश्वास मंदा हासणे तुझे शांत वी मनाना मंद हासणे तुझे शांत वी मनाना कोण बरं ती मंदा गुप्ते हो मी तिच्या संबंधी सांगणार होतो काका आपल्या आशीर्वादानं मी तिच्याशी लग्न करायचं ठरवलंय तू तिच्याशी हे लग्न होणं शक्य नाही शक्य नाही का पण मी तिच्याशीच लग्न करणार आहे काका काढत्या कुठल्या तोंडाने हे तुम्हाला ऐकवतोय इकडे मी देशाचा हिताल जमवण्याकरता या पत्रावळी गोळा करीत गावांना भटकतोय आणि इकडे हा कांटा गावाच्या पुरुषी लग्न ठरवतोय थोडी सुधारणा करू काका एकच लग्न आणि तेही एकाच मुली बरोबर
आणखी निर्लज्जपणाने वर हे बोलतोस. आज एका परभटाची पोरगी आणलीस, उद्या एखादी. याची नको काळजी काका. आता जे तुम्ही परभटाची म्हणून म्हणालात ना, तेवढीच मला बस आहे. उद्या एखादी सूर्यवंशातली भेटली तरी ती मला तुमच्या त्या पत्रावर इतकीच पूज्य राहील. काळच्या माझ्या तोंडावर माझी निंदा करतोस. माझा अपमान, माझी अवहेलना, त्यापेक्षा जन्माला आला नसतास तर बरं झालं असतं. झाल्या गोष्टीला काय इलाज आहे काका? मी जन्मलो, वाढलो आणि त्या पुरी बरोबर भटकलो हे जितकं सत्य आहे, तितकंच त्याच मुली बरोबर माझं लग्न होणार हेही पण सत्य आहे. बघले खंजीर काही खुपसलास माझा. हा माझ्यावर अन्याय होतोय, जुलूम होतोय. मी स्वस्त बसणार नाही. मी ओरडून साऱ्या पुरंदरे घराला जाग करीन आणि सांगे. खुशाल, 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 कार्ते काय ग खुशाल? इकडे मी नाटकलीच्या उद्धारा करता रात्रंदिवस जीवाचं रान करतोय आणि तू त्या इतिहासातली मडी उकरण्याच्या पोराची चैन करतेस काय? बा, विवाह म्हणजे चैन नाही. चैन, चैन, चैन म्हणेन मी तुझ्या बापाची पिके आहे का? मला एकदा सोडून दहादा म्हणे. माझ्या पवित्र कार्यात तुम्ही खो घालतात. नाटकलीचा उद्धार झाल्याशिवाय स्वराज्य कसं मिळणार? सांग. हे काय नाही, तुला त्या शामराव घाट पांड्याचे लग्न केलं पाहिजे. तो चांगला जागीरदार आहे, त्याचं नाक असं सरळ आहे. आज 2 वर्ष माझ्या कार्याला त्याची मदत आहे. म्हणजे तुम्ही मला विकणार हो? मला काय तुम्ही मेथीची जुडी समजला? हो, मेथीचीच काय पण पोकळीची जुडी सुद्धा समजेन मी. मी तुला काय समजावं हा माझा प्रश्न आहे, म्हणजे तुझ्या बापाचा प्रश्न आहे. मग ह्या प्रश्नाचं उत्तर माझं मीच देईन. मीच अज्ञान आहे, समजला? समजलो, समजलो. हा माझ्यावर अन्याय आहे. जुलूम, जुलूम, जुलूम. सारा कुपते घराणे मी ओढून जात करी. हे स्वर्ग सुकुपच्यानं. मर्जी तुमची. मर्जी तुमची, ठीक आहे. अरे पुरंदरिया, झालं, संपलं तुम्हा सर्वांच. एकंदरीत तुम्हाला आमचा विवाह मान्य नाही तर? नाही, 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 बिलकुल नाही. शामराव, तुम्हाला सुद्धा मान्य नाही. गोंदू बाबा, नाही ना हो. निर्मलाबाई, तुम्ही कशाला मध्ये पडता इकडे आपण? अरे पण जात गोत काही पाशील की नाही? जात यापुढे आम्हाला एकच जात माहित आहे आणि ती म्हणजे आम्हा प्रेमळांची. आपल्या जातीत तुला एक सुद्धा पोरगी दिसली नाही. एक का? एक कोटी दिसली असती ना. मग? पण माझी मंदा मला त्यात कुठेच दिसली नाही. अरे पण समाजाकडे पाहायला पाहिजे का? नको. समाजाचा प्रश्न मुळी येतोच कुठे इथं? मला मंदा पसंत आहे आणि मंदाला मी पसंत आहे, संपलं. तरी पण समाजाचा विचार हा केलाच पाहिजे, बरोबर आहे? समाज, समाजाशी लग्न करणं मला अगदी अशक्य आहे. कार्त्या, पूर्णपणानं बोलण्याची तुझ्या आता शिकस्त झाली. किती किती चरवटपणा करशील? आजपर्यंत तुला तळ हाताच्या फुडाप्रमाणे वाढवला. म्हटलं खेळतोस, खेळ. नापास होतोस, हो नापास. गाडी पाहिजे, गाडी घेऊन दिली. पण आता मात्र तू कळस केलास. असा नादान पोरगा जवळ ठेवला याची माझी मनात आता लाज वाटू लागली. जा, तुला एक कवडी सुद्धा मिळणार नाही. तुमच्या एका कवडीचीही मला अपेक्षा नाही काका. तू मला मेलासाठी मी तुला मेलो. नाही, मी जिवंत आहे आणि तुम्ही जिवंत आहात काका. माझ्या आईच्या पश्चात माझ्या भावनांचा तुम्ही कधी विचार कराल असं मला वाटलं नाही आणि आता वाटतही नाही. माझं अजून लग्न व्हायचं आहे, माझा संसार थाटायचा आहे काका. आजोबा ही गोड हाक अजून तुम्हाला ऐकायचे काटे. माझ्या तोंडाला काळोखी पाठली हे असं बोलून आता तुमचं तोंड थोडंच उजळ होणार आहे काका? जुन्या नव्याचा हा झगडा आहे. जगाच्या सुरुवातीपासून ते जगाच्या शेवटपर्यंत हा असा चालू राहणार. काळ सपाट्यानं बदलतो आहे. तुम्ही लोक त्याला अडवीत आहात पण तो अडवला जाणार नाही. तो तसाच पुढे पुढे जाणार. मंदा, चल पुढे. थांबा. हंसे मुक्ता नेली मग केला कलकलाट काकानी. बस आणखी काय खा? खूप अगदी मजेत जेवलं ना. या, माझं पोट भरले आहे. का खाण्यावरचं अन्न मस्त वाटत? छे छे, कसं काय नाही. तुम्ही काही सुद्धा खाल्लं नाही? काही सुद्धा खाल्लं नाही? काही सुद्धा खाल्लं नाही? आणखी किती खायचं? आणि खरं सांगू मंदा, खरं सांगू, तू समोर असलीस म्हणजे जेवणाची मुळी जरूरच वाटत नाही. उद्यापासून डबा बंद.
थोड़ थांब माझ्या पात्राला हात पुसला मग आता काय करणार दुसरं काही दिसेच नाही का हात पुसण्याजोगं म्हणून माझ्या पात्राला हात पुसत बसतो तू आता काय करणार काय थांबा हा मी सुद्धा तुमच्या कशाला हात पुसणार धोतर आहे कुणाला एका जवळ इथं ते का म्हणून मग मी तुमच्या शर्टला पुसेन शर्टला छे बघ पूस पण लोक हसतील ना तुझ्या नवऱ्याला त्यांना सांगा की माझं लग्न झाले म्हणून ते त्यांना माहिती आहे मग आता हे असंच चालायचं मग पुसा पुसा चांगलं पुसा पण काय ग सुपारी वगैरे काही आणली आहे का नाही नसायची पण हे पहा उद्या आपल्याला स्वयंपाकाची भांडी आणली पाहिजे भांडी आणलीच पाहिजे काय ग मंदा आपण प्रेम केलं लग्नही केलं हो काय पण आता हा संसार कसा करायचा काय कठीण आहे थोडेसे पैसे माझ्याजवळ तसे थोडेसे पैसे माझ्याजवळ आहे पण थोड्याशा पैशांनी चालायला हा काय भावना भावनीचा संसार आहे आणि टोळधाड अरे आलो रे थांब थांब अरे विश्वास माझ्या राजा दार उघडले काय किती ओरडत रे किती रे काय रे किती रे वेळा वेळ एका बाहेर दिवस आहे म्हटलं काय बस काय रे वाट चुकलात वाटतं आम्ही वाट चुकणार कुठे होता रे इतके दिवस आम्ही कुठे होतो हा नाही म्हटलं तू आता आम्हाला विसरला पण मी आम्ही मात्र मुळीच तुला विसरलो नाही अरे बाईस मंदा हे चिरंजीव लोक आपणाला भेटायला आले अरे सख्या सख्या म्हणजे सख्याला काय रे सामान लवकर आणा थांब गो अरे पण मला झालंय काय सांगतो सांगतो एक्सक्यूज महिने काय बोल हे आयोडीन आयोडीन खर्चाच्यावर अगदी रामबाण हे एस्पिरिन हा जागरणामुळे डोकं दुखा लागलं आणि नाही का ते तुझं दुखणार बरोबर आहे रे परीक्षा आहे माझी मला अभ्यास आहे खूप अभ्यास आहे ही भांडी भांडी कुणा करता तुझ्या करता रे माझ्यासाठी लग्नाचं प्रेझेंट आहे थँक्यू थँक्यू मंदा आपल्याला भांडी हवी होती ना सख्या अरे मंदा मंदा ए मंदा काय काय आहे काय हे किती वेळ झाला अजून तरी तुझं आटोपलं की नाही तर तुमचं काय हात धुतला की पुरुषांचं जेवण संपलं पण आम्हा बायकांचं मंदा आज सकाळपासून खूप काम पडलं तुला फार त्रास झाला असेल नाही तुला त्रास कसला आला आहे त्यात आज सकाळपेक्षा तुम्ही कितीतरी चांगलं जेवलात किती किती आनंद झाला मला चांगलं म्हणजे जेवण केलं होतं पण यार खरंच मंदा सुंदर माणसाने केलेलं सगळंच गोड लागतं का ग चला काहीतरी सुंदर ही सुपारी घ्या बघू मंदा आपण गरीब आहोत का ग आपण गरीब आहोत पैशानं गरीब असतो म्हणून काय झालं मनानं हृदयानं प्रेमानं थांबा थांबा का प्रेमानं पोट का भरणार आहे आपलं नाही चला पाहू आधी आपण आपलं अंदाजपत्रक तयार करूया कसलं अंदाजपत्रक बघ मी तुम्हाला दर महिन्याला 2 रुपये पॉकेट मनी म्हणून देत जाईल 2 रुपये पॉकेट मनी पण जास्त मागायचे नाही तर आणि हे 2 रुपये मी तुझ्या वेण्यासाठी खर्च करायचे होय ना हो का जड वाटलं वाटतं अरे बर कधी कधी मंडईला मी जात जाईल हे छान आहे हा कधी कधी तुम्ही जायचं मी हो ते मला नाही जमणार का रेलच पाहिजे की बर हेही बर आणि तिथं खर्च मात्र जास्त करायचा नाही म्हणजे मंडईला जायचं हो आणि खर्च जास्त करायचा नाही नाही काय मग हे जमणार कसं दोन्ही असं काय बरं आपण गरीब आहोत ना मंदा मंदा किती गोड बोलतीस ग तू हो काय माझी स्तुती सुद्धा काट कसीनच करायची माझ्या समोर सारा वेळ उभं राहायचं नाही अरे पण हे कसं जमणार आणि उद्यापासून नाही नाही आजपासून अभ्यास काय अभ्यास आता अभ्यास हो हो किती ओरडला तरी मी तुमचं ऐकणार नाही ही पाहिलीत माझी व्यवस्था हा पडदा हा पडदा नाही पात्र आहे ते पहा तर खरं अरे वा याला खिडक्या सुद्धा येतोय हा वा 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 कसं पाहू इकडं तुम्ही आणि इकडं मी इकडं आला तर पहा आपला विचार हे मंदा नुकतंच लग्न झालेली आपण दोन माणसं आहोत माणसं त्या घराचे दोन खांब नाही ते काही चालायचं नाही आधी कर्तव्य आणि मग लाज पण हा पडदा नेहमीच असा ओढलेला राहायचा म्हणजे खिश्या ठीक आहे बर 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 हे बर समज मी अभ्यास करीत राहिलो सारखा वाचित राहिलो तर तू एकटीच या घरात काय बरं करणार आहे ते का मी आता तू आता मी आता घरातलं सगळं पाहतो
कीड वारं धुणं दिवा बत्ती सगळं काही मीच करणार. आपण गरीब आहोत ना. गरीब आहोत पण मंदा मला वाटत होत की लग्न म्हणजे चिमणा चिमणी प्रमाण 24 तास एकमेकाजवळ चिव 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 करीत बोलत बसायचं. चिमणा चिमणीला सुद्धा चारा पाहावा लागतो. असं निराश होऊन कसं चालेल. 2 महिन्यांनी तुमची परीक्षा झाली की लगेच नोकरी. लगेच नोकरी काय कोणीही तुम्हाला आहा म्हणता दे. पण आहा म्हणता की हाड हाड म्हणता ते आता बघायचंय. ते का बरं तुमच्यात कसला उणापक्ष आहे. तुम्ही क्रिकेट उत्तम खेळता. क्रिकेट उत्तम खेळता नुसत्या क्रिकेट उत्तम खेळण्यावर नोकरी द्यायला सारेच काही संस्थानिक नाही. उगी शब्दाने शब्द वाढू नका. चला पाहू आधी बसा अभ्यासाला. अभ्यासाला आता लगेच मंदा एक मिनिट. हे बघ आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी मास्तर लोक सुद्धा शाळेला सुट्टी देतात. पुढे पुढे त्या मास्तरांचं त्यांना सुट्टी हवी असते. पण आता मला सुट्टी हवी. काही नाही चला पाहू आधी अभ्यासाला बसा. नाही बसतो पण हे बघ हे बघ अभ्यासाला बसा प्लीज. हे बघ मंदा माझा ऐक आजचा एक दिवस प्लीज. बरं थँक्यू. पण उद्यापासून. उद्यापासून नक्की. नाही नाही सकाळपासून अभ्यास सुरू. सकाळपासून हे पहा मी 4 चा गजर लावून ठेवते. 4 चा हो 4 चा. 4 म्हणजे जुने 3 आणि आता किती वाजले. 11 ते 3 आम्ही नाही. बरं 5 चा लावते. 5 चा हो 5 चा नाही उगाच म्हणजे काय एकच तास मध्ये उपयोग करू. 5:30 5:30 5:30 हो 5:30 बरं 5:30 पण हा थोडा ना मी गजर लावते. उद्या सकाळी लावूया ना गजर. ठीक आहे मी आता लावून ठेवतो. उद्या सकाळी नाही नाही बरं लावा लवकर. आठवण झालं आता झोपा ना लवकर. काय झोपा काय मी पाहते बरं का. म्हणजे मी उठलोय बरं का. पण उगाच तुझी झोप मोड हो रे म्हणून आपला गजर बंद केला एवढे. तर कोण कोण माझ्या झोपेची काळजी घेऊटा पाहू. बसा बसा ठीक आहे नाही बसा. अरे काय सुना मी वाचना सुरू करा पाहू. सुरुवात काय करा. चहा प्या काही दिसेल की नाही. डोळ्याने वाचलं तरी पाहिजे. पण अगोदर तोंड तरी धुवा मग चहा देते. पण अगोदर चहा करत आहे नुसतं तोंड धुवून काय करू आणखी. बरं मी चहा करीपर्यंत तुम्ही इथे वाचित बसा. झोपा काढू नका. झोपली वाटत. अहो उठा की चहा आणलाय. चहा लवकर चहा घ्या आणि लवकर अभ्यासाला सुरुवात करा. पण हे घे ना चहा घे तू. आठवा चहा ना चहा असून दे. हे काय असं की मला 1.5 कप चहा लागतो. म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे मला अभ्यास नाही करायचा. हात फार छान छान आहे. हां हां चला आता अभ्यास लक्षात करा पाहू. नाही नाही म्हणजे काय का म्हणणार म्हणजे चहा प्यायला बरोबर एकदम थंडी का वाजायला लागली. थंडी मी उगीच लागली काहीतरी. तू बाहेर बघ तू बाहेर बघ वाजायला लागली ऐकू येते. चला अभ्यास लक्षात करा पाहू. त्या गुलाबी थंडी हे उगीच एक दिवस सुकट चाललाय. चला मी का अभ्यास नाही म्हणता. चला चला सुरुवात करा. पण तू पैसे अशा मला अभ्यास नाही म्हणून आता दिवा तरी कसला एवढा आठवतो. दिव्याला काय झालं. वा दी लॉ ऑफ सप्लाय अँड मंदा एक मिनिट. आणखी काय आता. आज आज वार कुठला वार. आज वार वार शुक्रवार. शुक्रवार आज शुक्रवार. शुक्रवार ना माझा अभ्यास बंद. ते का शुक्रवार माझा घातवार आहे. म्हणून काय झालं. काय झालं मी क्रिकेट चांगला खेळतो ना. हो शुक्रवारी मॅच होती. पहिला बॉल उडालो. उगीच काहीतरी उगीच काहीतरी इंटरच्या वेळी शुक्रवारी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. परीक्षेत क्लीन बोर्ड. मग आता विचार तरी काय आहे आपला. आता विचार काय असायचा दुसरा. चिमुकला संसार माझा. चिमुकला संसार भरला संसारी माझ्याला दोघांचा अधिकार. चिमुकला संसार मंदा
कोणाची ग कविता ही? काकी बाई, तो कवी काही विशेष प्रसिद्ध नाही. प्रसिद्ध नाही ना, म्हणूनच त्याने इतकी चांगली कविता लिहिली बर का. काय बर? चिमुकला संसार माझा, चिमुकला संसार. किती गोड कल्पना आहे नाही. आणखी काय बर? भरल्या संसारी माझाया. कोणाचा अधिकार म्हणता? तुझा? दोघांचा. दोघांचा ना? मग म्हणते कविता. पण मला नाही येत त्याच्यात ती सगळी कडवी. पण मला तरी कुठे हवी आहेत सगळी कडवी? जेवढे तुला येतात तेवढेच म्हण. पण म्हण ना. मला तुमच्या समोर नाही म्हणता येत. ते का? लाज वाटते मला. माझी? हो. तुला लाज वाटते? आणि ते आता? तुम्ही तिथं उभे राहा. तिथं? मग म्हणशील सगळी कडवी? हो, मग मी म्हणेन. ठीक आहे. शक्यच नाही. अजूनही ते गाण्याचे सूर माझ्या भोवती रेंगाळत आहेत. त्या सूर सागराच्या लाटावर बसून मंदा तू आणि मी दोघही आता तरी शुद्धीवर आलात ना. आता एक चिमटा बसला खरा. मग उठा पाहू. तुम्हीच मगाशी म्हणाला होता ना. काय म्हणाल होता? गाणं संपल्यावर मी अभ्यासाला बसेन म्हणून. हो, पण मी ते गाणं ऐकण्यापूर्वी म्हणालो होतो मंदा. म्हणून काय झालं? ते काय नाही, आधी अभ्यासाला बसा पाहू. नाही मंदा, ते अगदी अशक्य आहे. मी आता त्या गाणं मूर्छनेत आहे. मी त्या गाण समाधीत आहे. मी बेभान आहे. मी बेहोश आहे मंदा. हो हो, ते मला एकदम कबूल आहे. कबूल आहे ना? हो. मी इथं माझ्या शेजारी बाईस. मी तुम्हाला चांगली शुद्धीवर आणते. पण शुद्धीची जरुरी काय? चला आधी अभ्यासाला बसा. चला पाहू, आधी अभ्यासाला बसा. मंदा, मगाशी तूच म्हणत होतीस ना. काय म्हणाले होते? की भरल्या संसारी या दोघांचा अधिकार म्हणून. मग जेव्हा जेव्हा मी पाहतो त्यावेळी तू आपली एकटीच माझ्यावर अधिकार हुकूमतशाही गाजवत असतेस. इतर कशा करता नाही, तर या हिटलरशाहीच्या निषेधार्थ तरी मला काय काय करणार आहात तुम्ही? काय करणार आहे? हो, काय करणार आहात? तू सांगितलेलंच करणार आहे. अभ्यास करणार? अभ्यास तेवढा करणार नाही. मग हे करणार आहे.
संसार बघायला लोकांना रिकामावे आहे कुठे तू जेवण करणार मग मी जेवणार आणि मग आम्ही अभ्यासाला बसणार झालं आमच्या परीक्षेचा निकाल लागला म्हणायचा बायको पुढे लुडबुड करायला पाहिजे आणखी वर सबू भी काय पण येते आला बहुते बटाटे इकडे आणि बटाटे एवढा झाला आता आपण की 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 लोक की आता एवढा झाला बटाटे देतो कापून ऐके ऐगो घेतलं ना बूट कापून मुद्दाम कशाला कापून घेऊ तरी मी सांगत होते आता काय करावं बाई माणसानं आता चिंते पण चिंते तरी कुठे शोधू कुठे शोधू चिंते थांबा मी चिंते आणते काय करू बाई आता थांबा पण आता चिंते तरी मेरे कुठे सापडणार कुठे शोधू त्या चिंतेला चिंते चिंते हा हा राणी सरकार पातळ फाडू नका हा चिंतेसाठी शालू फाडणारी द्रौपदी कृष्णाची बहीण होती तू माझी बायको आहेस आपण मोठ्या प्रेमानं पातळ फाडाल आणि त्याचा वृतण मात्र भरावा लागेल मला अगोदरच माझं बोट कापले जा पाहू तुम्ही इथून अशाने तुमचा अभ्यास व्हायचा नाही आणि माझा स्वयंपाक सुद्धा व्हायचा नाही पटलं ना अभ्यासापेक्षा स्वयंपाकापेक्षा प्रेम केव्हाही श्रेष्ठ आहे पण कर्तव्य प्रेमापेक्षाही श्रेष्ठ आहे पण हे जमतं कुठं कर्तव्य आणि प्रेम याच्यामध्ये तू हा पाताळाचा पडदा ओढला होतास ना तो हे शेवटी निरुपयोगी ठरला ठीक आहे आजपासून हा पडदा बंद दॅट्स गुड आजपासून तुम्ही अभ्यासाला लायब्ररीत जायचं लायब्ररी इथं तुमचा मुळीच अभ्यास होत नाही मग त्यापेक्षा हा पात्रांचा पडदा पुरवला लायब्ररी नको ते काही नाही हे पुस्तक घ्या जा बोल लायब्ररीत फक्त जेवायला घरी यायचं जेवायला तरी घरी यायचं ना मग हे बघ तू असं कर माझं बोट कापले ना तेव्हा मी जेवतो जेवायला वाट मग जेवण्यावर जातो ते काही नाही जेवायला अजून फार वेळ आहे मी मदत करतो तुला जेवण करायला तुझी मला मदत नको आहे पण बरं बरं तू फिकर घेऊ नको मी माझ्या तिथं धोका आहे ना जा पाहू मंदा कुठे गेली कुठे इतका वेळी मंदा 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 काय होते तुला काय होते उठ वर येतेस ना मंदा चालत ना तुला इथं हात ठेव चष्मे तुला अगदी सावकाश नाही तो मंदा बघताय काय पहा नवरा कसं बायकोचं कौतुक करतोय ते नाही तर तुम्ही आता तुला तसं उचलायचं म्हणजे मला व्यंकप्पा बुरडेच व्हायला पाहिजे काही नको सावकाश मंदा 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 काय होतं तुला सांग ना काही नाही नाही म्हणणं नाही कसं काहीतरी होत आहे तुला काही होत नाही होते मला सांग काय होत खरंच काही नाही नाही म्हणजे सांग तुम्ही जा परीक्षेला मी नाही जाणार परीक्षेला मी डॉक्टरने घेऊन येऊ का थांबा मी डॉक्टरनाच घेऊन येतो थांबा मला काही सुद्धा होत नाही काही नाही ही पहा मी उठून उभी राहिले आई ग मंदा 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 इकडे बघ मी आता तुझं काही सुद्धा ऐकणार नाही हे पहा मी डॉक्टरना घेऊन येतो थांबा काय झालंय त्याला कोण जाणे सकाळपासून मळमळते म्हणते आणखी कसं होते तिला उकार येते मी पाहते ना त्याला तुम्ही आलात बरं झालं तुम्ही इथेच थांबा मी डॉक्टरना घेऊन येतो डॉक्टर ते कशाला का त्याला काय कळतं ह्याच्यातलं मी पाहते ना पण डॉक्टरना घेतलं विश्वासराव तिची एक शंका आहे शंका पाहू दे तिला नाही म्हणजे तसं काही घाबरायचं कारण नाही तुम्ही जाता ना बाहेर जा मंदा मी बाहेर थांबतो चला तुम्ही लवकर मला आत मार मी बाहेर चला तुम्ही पण जा लवकर सांगा अगदी लवकर कसलाही उष्ण पदार्थ पपई वगैरे काही खायचं नाही आणि जरी खावस वाटलं तरी सुद्धा खायचं नाही हा प्रकृतीला सांभाळायचं जरूर वाटली तर मी आहेच खाली हात मारा कसलाही संकोच धरू नका मी जाते हा आणि नवीन येणार माझ्या
पाहताय का चार झालीत की इकडे बघ ना नाही नाही इकडे बघ इकडे काय न्याय आहे पहा खजिना कुणाचा आणि मालका आणि गावाला पत्ता इश्य काय इकडे बघ ना इकडे बघ इकडे बघ ना म्हणला इकडे बघ असं काय करता असं काय करता खरंच तुम्ही स्त्रिया काय काय लपवून ठेवायचा नेम नाही बुवा मंदा मला सुद्धा सांगितलं नाहीस ना तू चला त्यात काय सांगायचं काय सांगायचं हे मंदा सांग बघा आपल्याला काय होणार ग तो होणार का ते होणार मी नाही पण सांगायला काय ते सांग काय सांग बघू बरं पण तुला आवडतं काय सांग मुलगा आवडतो का मुलगी आवडते आपल्याला बा मुलगी आवडते मी तुला आता सांगून ठेवतो मुलगी झाली की तिचं नाव मी ठेवणार आणि मुलगा झाला तर त्याचं नाव मी ठेवी पण हे बघ तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला मुलगा झाला बरं का आपल्याला मुलगा झाला तर त्याचं नाव काय ठेवणार तू मी नाही अजून विचार अरे पण विचार करायला नको का असं कसं करून चालेल मग आपण आता असं करू की लायब्ररीतून मी सगळ्या मराठी कादंबऱ्या आणतो आणि त्यातून आपण नाव शोधून काढू म्हणजे आता आपण कादंबऱ्या वाचूया नावासाठी किती वाजले ते पाहिलेत का आज परीक्षा आहे लक्षात आहे ना हो परीक्षा आहे खरी जा भाऊ आता परंतु नावाचंही महत्व तितकंच आहे नाही तर शेवटी फार गोंधळ होतो आणि मग पंचायत पण हे बघ मंदा बंगाली नावांच्या विषयी तुझं काय मत आहे तुम्ही जाता की नाही आता हो चालू ना विश मी गुड लक ऍटलीस्ट विश यू बेस्ट ऑफ लक थँक्यू नाव मात्र विसरू नको जा 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 वहिनी ए वहिनी हे बघ सत्यम काकूने तुला काय दिलं वहिनी आज काका गेलेत गावाला म्हणून मला इकडे यायला मिळालो नाही तर खबरदार त्या म्हाराकडे गेलीस तर तंगडी तोडून टाकीन वावा म्हणजे आहे काय आम्हाला दाखवायचं नाही वाटतं काय आणलंय ते तुम्हाला काय करायचं तुम्ही का पडद्याच्या आत आलात उगाच का पडदा 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 करीत बसतीस काय ग म्हणजे हा पडदा लावून तरी काही उपयोग झालाय का काय करू अरे बैस 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 मध्ये बैस मध्ये बैस चिमटू नको पण तू शाणा असणार आहे कोणी सांगितलं तुला आहे ना बहिणी आमचा दादा शाणाच आहे दादा मला कोकरू करणार आहे कोकरू करू कोण मी का तुझ्या बहिणीला सांग की बहिणीला लाडक्या बहिणीला म्हणे तुझ्यासाठी नाही ते बहिणीसाठी आहे मग मी का करू कोकरू हो काय पैसे आहेत का जवळ आणि हे काय भाजलेली माती बाप रे म्हणजे भाजलेली माती खावी लागते काय या दिवसात तरी म्हटलं लहान मुलं पुढे माती का खायला लागतात पण तुम्ही का हात लावलात त्याला लबाड कुठली Thank you.
तुझा नवरा मित्राकडे मित्राकडे त्यापेक्षा आपल्या बापाकडे का जात नाहीस पडाव काय घर हेच ना तुमचं घर अरे 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 आणि हे काय मधीच पातळे कसली ही हां पडता केलं वाटतं अरे 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 आणि हे काय इकडे हां हे रिकामं दिसते हे कांदे बटाटे सुद्धा नाहीत ना हाँ एकंदरीत घर बर दिसते पण काय ग दिवसातून एक वेळ तरी जेवायला मिळते का हाँ काय बाबा आज आम्ही गरीब आहोत म्हणून तुम्हाला हे असलं बोलणं शोभतं का आम्ही का नेहमीच गरीब राहणार आहोत उद्या ह्यांच्या परीक्षेचा निकाल लागेल आणि निकाल ना तो लागलाच आहे उद्यापर्यंत आणि कशाला वाट बघायची तुम्ही काय दिवे लावणार ते माहिती आहे असू द्या तुम्ही का स्वतःला त्रास करून घेता आमची गरिबी आम्हाला त्यापेक्षा ते शामरावचे लग्न केलं असतं सर जागीरदार आहे तो तुलाही सुख लागला असतं आणि मलाही चार तिडके मिळाले असते अर्थात नाट्यकले करता हा अजूनही डोक्यातून गेलं नाही वाटतं नाट्यकलेचं वेळ वेळ तू माझा सारा दिसका केलास म्हणून मी म्हणतो की अजून तुला सावरून घेता येईल शास्त्रा चांगला श्रीमंत आहे त्याच्या पाया पड विनवण्या कर म्हणजे तुलाही सुख लागेल आणि मलाही 4-5 हजार रुपये मिळतील बाबा ते शक्य नाही का शक्य नाही याला ते आवडणार नाही त्याला काय कळते बाबा पुन्हा जर असं काही बोलायचं असेल तर या घरात पाऊल ठेवू नका जा ठीक आहे जा जा अंधिरण चार आणि तरी पावती भरते की ते काय नाही जा बंद ना नाटक लिहे करता जा ठीक आहे आली कतार आली कतार अजून नाही आली असं का पाहता तुम्ही माझ्याकडं येईल तार येईल अजूनही येईल नक्की येईल सबंध वर्ष क्रिकेट आणि मुली यांच्यात घालवल्यावर तार यावी कशी असं का बोलता अशानं मी बोलणार नाही तुमच्याशी नकोच बोलूस तू माझ्याशी असं का बरं मंदा 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 असं काय बरं वेगळ्या सारखं इकडे बघ इकडे बघ असं रडू नको मंदा मला वाटलंच होत हे असं होईल म्हणून उद्यापासूनच मी नोकरीची खटपट करतो नोकरी आणि या दिवसात कसली कोणतीही करेन मी सर अरे उपदेश माग उपदेश देतो प्रशंसापत्र माग सगळं 3 पाने घेऊन जा पण प्रोफेसर नोकरी कुठून देणार पण सर मग मी करू तरी काय ते मी काय सांगू रे
हे बघ कर आयुष्यात काहीतरी कर तू मोठ. थँक यू सर. अरे बघ असा भेटत जा वरच्यावर. किती झालं तर तू मासा विद्यार्थी आहेस. येस हा येस सर. काय झालं? झालं की जाऊन आलो. गेला होता ना तुम्ही त्या प्रोफेसरांच्याकडे? हो. मग काय म्हणाले ते? म्हणाले की कर काहीतरी मोठ कर. उपदेश माग उपदेश देतो. सर्टिफिकेट माग चांगलं 3 पानी सर्टिफिकेट देतो. पण मिळाली का नोकरी? अग नोकरी करणाऱ्यांनी कधी दिली आहे का कुणाला नोकरी? मग तुम्ही काय करणार आता? हे बघ येता येता सहज मारली चक्कर त्या मोफत वाचनालयात. त्या ठिकाणी एक जाहिरात पाहिली गरजूंनी समक्ष भेटावे. आणि आपल्याला आपल्या इस्टेटीची व्यवस्था पाहण्याकरता एखादा माणूस हवा होता ना. नको का बरं? हो. आता तुम्हीच सांगा. मी अशी भोळी बाबडी हे गेले तेव्हापासून मी असे उघडी पडले. मला जीवाला पोरा बाळून तर सुद्धा विरुपळा नाही. तुम्हाला पाहिलं आणि मला यांची आठवण झाली. कुठे चाललात? थोडस जनरल मॅनेजरना भेटायचंय. थोडस मॅनेजर कामात आहेत भेटत नाहीत आज. नाही नाही पण थोडस काम आहे रे. कसलं काम? मला नोकरी बिकरी मिळते का पाहायचं? दुसरं काही नाही. तो बोर्ड पाहिलात ना? हो पाहिला पण मी एकदा भेटतो रे तुला. काय नाही साहेब कामात आहेत भेटत नाहीत. जा जा. माफ करा आमच्या इथं नोकरी नाही. नाही पण साहेब मला नोकरी मिळाली तर. नाही म्हणतो ना मला नोकरीची फार गरज आहे. तुम्हाला नाही. नाही पण साहेब तुमच्या जोगी इथं जागा नाही. नाही पण साहेब आपण नोकरी दिली तर करू. सॉरी. मी मुद्दाम बोलले नाही तुमच्याजवळ. आज सकाळी दाणीवाला पुन्हा आला होता. मालकीनबाई येऊन गेल्या. दूधवाला म्हणाला उद्यापासून रतीब घालणार नाही म्हणून. मग मी काय करणार त्याला? आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे. तुम्ही रागावणार नसाल तर मी एक सुचवू. काय? मामांजीकडे जायला आपल्याला काय हरकत आहे? मंदा काकांच्याकडे पैशासाठी गरिबी सहन होत नसेल तर तू जा. उपाशी मेलो तरी पोटासाठी लाचार नाही होणार. मी तुम्हाला योग्य वाटेल ते करा. ऐकायला नाही आली मी इथं सांगायला आले. पुन्हा बजावते. माझं भाडं द्या नाही पक्षा जागा खाली करा. वायदा भर झाला बाबा. ऐसा बेपारा मे करे तो लाखाचा 12,000 होईल. परत सांगते चोखा पैसा घे तवाच माल दे. मिळाली का नोकरी? नाही नाही. काय झालं? नाही नाही. अजून गेला नाही तुम्ही बाहेर? काय करायचं बाहेर जाऊन रोज रोज? नकारच ऐकायचं ना. घरी येऊन का कुणी नोकरी देणार आहे तुम्हाला? त्यासाठी प्रयत्न करायला नको का? प्रयत्न प्रयत्न करायचं काय बाकी राहिलं अजून? मंदा मी तुला बाहेर जावंच वाटतं ना. माझा तुला कंटाळा आला असेल. बेकार नव्याची लाज वाटत असेल तुला. उगीच काहीतरी बोलू नका वेड्यासारखं. कीच माझी खात्री आहे आज तुम्हाला नक्की नोकरी मिळेल. जा पाहो. माझ्या करता जा. माझ्या करता जा. जा. काय ही वर्तमानपत्र? नाट्य कंपनीची एक सुद्धा जाहिरात नाही. ही वर्तमानपत्र चालायची कशी? आमच्या नाट्य केल्याचं उद्धार व्हायचं कसं? काय आमचे पैसे? नाट्य कलेच्या कांद्या पैशाचा हिशेब काय? पैसे कुठे आहेत आमचे? सार साहेब रुजी सार साहेब सर सोडा. आता बोला काय ते काय म्हणताय? नाट्यकलेच्या उद्धारासाठी तुम्ही वर्गणी गोळा करीत ना? हिशेब काय? बरोबर आपल्याला वाचता येते ना? काय सही वाचा बघू. एक घातपांडे
सांबरावी घाट पांडे मी घाट पांडे नवे ना अर्थात माझा पैशाची काही संबंध नाही मग सांबराव कुठे आहे आम्हाला काय माहित सांबरावने पैसे खाल्ले असते काय सांबराव सप्तपातात तडून बसला असला तरी त्याचं तंगडं धरून बाहेर उडून काढे उडून काढे अगदी हा मा डांबरट आहे मला पहिला पकडून माहित आहे अरे तो सांबराव तो रस्त्यात आपल्याला श्यामराव आपण दत्तक लाट तुम्ही कशाला इथे आलात तुम्ही माझं प्रेम झिडकारलत माझा आवेर करताना तुम्हाला माझी कदर वाटली ना श्यामराव जपून बोला मी एक विवाहित स्त्री आहे असलं बोलणं शोभत नाही तुम्हाला तुमच्या करता केवळ तुमच्या करता मी तुमच्या वडिलांना मदत केली माझी इच्छा होती की आपण दोघांनी मिळून श्यामराव मंदा गैरसमज करून घेऊ नको श्यामराव मंदा श्यामराव मंदा श्यामराव श्यामराव मंदा श्यामराव मंदा श्यामराव मंदा ताई वाघ भ्रूण समजावं आणि शेळी दिसावी असंच वाटलं ना तुम्हाला मंदा ताई मी आज लाचार आहे तुमच्या वडिलांच्या ढोंगाला मी फसलो मी काहीही केलं नसताना केवळ सह्यामुळं ह्या भानगडीत मी अडकला गेलो लोक आज माझ्या मागे लागले आहेत तो रेजिस्टर आठवतो ना तुम्हाला तो तर मला नुसता खायला उठलाय मग मी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे फक्त संध्याकाळपर्यंत मला इथं राहू द्या अंधार पडल्यावर मी आपणहून निघून जाईल नाही म्हणू नका मला तुमचा भाऊ समजा नवे नवे मी तुमचा भाऊच आहे गोंदू मामांच्या मुळे मला हा वनवास भोगावा लागतो आहे उद्या परवा मी पळूनच जाईल पळून कशाला जायला हवं देऊन टाका ना त्यांचे पैसे तुम्ही जहागीरदार आहात ना जहागीरदार माझी जहागीर पुसणे होती मंदाताई ठीक आहे मग इथंच राहा संध्याकाळपर्यंत बिचारी बस झाले ठीक आहे मंदाताई बाहेर अंधार पडला आहे मला कोणी ओळखणार नाही जातो मी चालला ठीक आहे आम्हाला शक्य असत तर हेही लपंडाव सुरू झाले वाटत कसले लपंडाव कसले तो हलकटीस माझ्या घरात यायचं कारण श्यामराव होता तो दोस्त तो श्याम्या तुझा पूर्वीचा दोस्त विश्वास का नाकाला मिरची का लागली बोलत का नाही वाचा बसली विश्वास तुमच्या मनात तरी काय आहे दूर हो स्पर्श सुद्धा करू नकोस मला श्यामराव
मंदा मला क्षमा करशील का मंदा मी चुकलो मी तसं कधीच करणार नाही मंदा मी कसली क्षमा करणार तुम्हाला सबन दिवस भर तुम्ही वणवण फिरता एखाद्या वेळी माणसाचं मन भडकत पण पुन्हा असं कधीही म्हणायचं नाही हा स्त्रिया वाटतील त्या हालअपेष्टा सहन करतील पण त्यांच्या चारित्र्याविषयी शंका घेणं हे त्यांना कधीही सहन होणार नाही मंदा मंदा तुला दिसत नाही का सारा सारा दिसत असं काय ते आता काळजी करायची नाही उठा गेला असं टोळ भटकायला मग काय सारा दिवस त्यांनी घरात बसून भाकरे भाजावे ते दिवस येतील बरं बाबा तुम्हाला आशीर्वाद तर फार छान देता येतात मी चिडलेलो आहे मी संतापलोय माझ्या साऱ्या सुख स्वप्नांचा तुम्ही 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 चक्काचूर केला सारा जन्म मी पैसा 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 करीत काढला आणि कार्ते तुम्ही तसाच कोण नशीब पुढं कुणाचं काय चालणार नशीब कसलं अरे नशीब त्यापेक्षा अजूनही त्या सासऱ्याला शरण जा ते शक्य नाही का हो राणी सरका का का शक्य नाही यांच्या मानी मनाला ते पटणं शक्य नाही मग मरा तुमचे एक राहो पण ती कोण कार्ते येणार आहे ना जन्माला अगं त्याच्या बद्दल तर तुम्हाला काही काळजी आहे की नाही म्हणून म्हणतो अजून त्या सासऱ्याला शरण जा बाबा वनभोजन काय डोहा जेवण काय तसा सासरा मोठा रसिक आहे बाबा मी तुम्हाला एकदा सांगितलं ना असलं काही बोलायचं असेल तर इथं पाऊल ठेवलं का म्हणून का पुन्हा इथं आलात मी तुमच्याकरता आलो नाही त्याच्या मुलाकरता मी आलो काही जरूर नाही आमचं आम्ही पाहून देऊ तुम्ही तू जा ठीक आहे ठीक आहे जातो जातो आम्ही आमचं पाहून घेतो जा तुम्ही ठीक आहे ठीक ठीक आम्ही आमचं पाहून घेऊ जेवायला येता ना तू जेवण करून घे मला जेवायचं नाही तुम्हाला जेवायचं नसेल तर मीही जेवणार नाही उगाच पक्का करू नकोस काल अनाशक्ता घेतल्यास मग आज तो श्यामराव पुन्हा इथं का आला होता श्यामराव कशाला येईल इथं मग हा कोण बाबा आले होते बाबा श्यामचं सहायता पुस्तक घेऊन बाबा कशाला येतील गुंड बाबा कशाला येतील खरंच बाबा आले होते जाताना त्याच्या गळ्याला मिठा मारलास जाताना मला स्पर्श करू नकोस काल थोडेसे पैसे होते नाही का मग हे 10 रुपये कसे आले हे 10 रुपये हे 10 रुपयाची नोट ते सह्याचं पुस्तक आणि कालची शाम्याची गाठ आज शाम्या पुन्हा आला असला पाहिजे काय होता तो काय काय ऐकते मी माझ्या घरी राहायचं आणि त्या सर्वाला मिठा मारायचा तसं करण्यापूर्वी ते नवऱ्याच्या नावच्या घरातलं मंगळ एक अक्षर बोलू नका काय बोलू नको तुझं पाप बाहेर पडलं म्हणून चिडलीस नाही माझ्या पुण्याईला तुम्ही दिवसलात म्हणून कोणतीही स्त्री हा स्त्री जातीचा अपमान सहन करणार नाही तुम्ही मला मारलं असत तरी चाललं असत मला दाराबाहेर ढकलली असती तरीही चाललं असत मी तुम्हाला नकोशी झाले होते तर माझा गळा दाबून जीव घ्यायचा होता तुम्ही पण तुम्ही मला कुलटा ठरवलं शरम नाही वाटत तुम्हाला माझ्या दृष्टीसमोर उभे राहू नका ठीक आहे तुझं तोंड सुद्धा पाण्याची मला इच्छा नाही बहिणी 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 सुनो बहिणी तू इथं अशी का बसली ग आणि दादा कुठे आहे बहिणी रडतेस तू
नाही सुलू, मग सांग ना दादा कुठे आहे? भांडला तू तुझ्याशी? नाही सुलू, मीच त्यांच्यावर रागावले, मीच त्यांना घालून दिलं. पण सुलू तू घरी जा, काका रागावतील तुझ्यावर. जा. मी नाही जाणार. जा, त्यांना रागवायची सवयच आहे. दादा इपर्यंत मी तुला अशी इथं सोबत करीत बसणार. सुलू, ¡Suscríbete!
दिवशी आमची आई गेली, त्याच दिवशी आम्ही तुमच्या तडाच्यात सापडलो, दादाला हाकून दिलं, मला मला मारलं, आज जर आमची आई असती तर तुम्ही मला मारला असता, माझ्या आईने तुम्हाला काय साप विचारला असता, माझ्या आईने तुमच्या पायाशी जीव असडून प्राण दिला असता, मी आता या घरात राहणार नाही, मला बहिणीकडे गेलंच पाहिजे, आता चोरून जात नाही, तुम्हाला सांगून जाते, मी दादाकडे जाते जाते जाते, आता बसा बसा या घरात येते, त्या पत्राला आहे तर तुमच्या सोबतीला, स्वतःच्या इच्छेविरुद्ध वडिलांच्या इच्छेला मान देऊन एका श्रीमंत मुलीशी तुझ्याशी मी लग्न केलं, कशातच मन रमेना म्हणून इतिहासात गर्क झालो, इतिहासाच्या नादानं मी तुला खरा दाराला विसरलो, चुकलो का मी इतिहास इतिहास बरं वाटत नाही तुला, बोल ना, फार त्रास होतो तुला, होय सुनो मला फार त्रास होतो, आई ग मग मी कोणाला बोलू, दादा सुद्धा घरात नाही, मी एकटी काय करू, तू सांग ना मी काय करू एकटी, बरं झालं बाई तुम्ही आलात, निर्मल ते बहिणी बघा कशी करते ती, अगं बरं चल लवकर चल त्यांना पण घेऊन जाऊया, मंदा मंदा काय होते काय होते, पोटात दुखतंय काय होतंय, अगोदर तू तेरा दवाखान्यात घेऊन जा, मी विश्वासा शोधून आणतो, विश्वास 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 एक अक्षर बोल नकोस, आधी घरी चल, कशाला मंदाला तुझी गरज आहे, गरज आहेच की तू, लाज वाटते का काही बोलायला, लाज लाज वाटायला पाहिजे होती तुला, दुसऱ्याच्या बायकोवर प्रेम करताना तुला वाटलं ते का लाज, हो मी प्रेम केलं तुझ्या मंदावर, मी प्रेम केलं पण ते तुमच्या लग्नाच्या आधी परस्त्रीवर प्रेम करण्या इतका संभ्रम हलकत नाही, तिला चोरून भेटण्या इतका तो सज्ज नाही हे मला पूर्णपणे कळलं, माझ्या गरजेसाठी मी तिथे गेलो होतो, संकटकाळी आश्रय मागायला तुझ्या इतकाच तुझ्या मंदावरही माझा अधिकार आहे, तू माझा मित्र आहेस तशीच मंदाही, बस करा बप्पा, मैत्रिणीच्या तोंडावर 10 रुपयाची नोट कानाच्या बायकोणी फेकत नाही, चांगली थोडी द्यावीशी वाटते तुझ्या, काय समजला असू स्वतःच्या पत्नीला, हीच किंमत क्रिस्तीच्या तपश्चरीची, कुणासाठी तिने घावराचा त्याग केला, कुणासाठी तिने दरिद्र संसाराच्या हाल प्रश्न सहन केल्या, त्या पत्रताला कुलटा घरी झाला, तिला पैसे देताना तो हा विचार नाही तुझा, पैशाने मी पापाचा सौदा होत नाही, मी तिला पैसे दिले नाही, तिने न मागता मी ते ठेवून आलो, पण ती पापाची मिळकत नव्हती, बहिणीचा आश्रय मिळालेला प्रेमभावाची ओवाळ होती, विश्वास तू संशयाने नुसता पशु झाला आहे, पण मातृपदाच्या मार्गावर स्त्री ही नेहमीच देवता, तू तशा स्थितीत तुला घरी एकटीलाच टाकून आला, निर्बलन तुला दवाखान्यात नेलं असेल, दवाखान्यात हो हो दवाखान्यात, तुला यायचं नसेल तर येऊ नकोस, पण मला मात्र माझ्या बहिणी करता गेलंच पाहिजे, अशी धावत का आलीस, वडिलांच्यावर भांडलीस वाटतो तू, अगं पण का नाव खंड नकोस त्या कालटीचं माझ्या घरात, मेली तर तोंड पाहणार नाही मी तिचं, ते कशाला नेलं आणखी तिकडं, काय म्हणतेस बाळ, अगोदर तुझ्या वडिलांच्याकडे चल, अगं लेखाला पाहून फिरलेलं डोकं, नातवाला पाहिल्यावर चांगलं शुद्धीवर येतं, म्हातारा चांगलं शुद्धीवर आला तर पावती फाडायला हरकत नाही, चल हो पावती पुस्तक आहेत, हा चल 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 काय आजारी घाबरू नका, अहो तुम्हाला नातू होणार, नातू नातू काय झालं मुलगा मुलगा, अरे 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 हो 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 तुम्हाला मुलगा मुलगा मला मला मुलगा सांगा, तुम्ही सांगा तुम्ही बाप झालो
काका हा आमचाच ना मुलगा टिल्लू टिल्लू नाही म्हणजे आमचा नातू नंबर तीन हो ना मग द्या ना माझ्याकडे अरे वा टिल्लू अरे लुच्या काका काका असतोय गुलाम मोठं नाटक हो तू नाटकही नाही किंवा इतिहास संशोधक सुद्धा नाही भूत भविष्य काळापेक्षा तो वर्तमान काळाचाच विचार करणार अरे गुलामा हातो गुलाम आजोबांना ओळखतो का रे अरे बरं त्यात असू दे बरं आता घरी चला बरं पण काका 10 दिवस तरी इथं हॉस्पिटलमध्ये पहा आता वाद विवाद घालू नकोस बाळ बाळंती सुदृढ आहे त्यांना दवाखाना कशाला घरचे सर्व धार्मिक विधी झालेच पाहिजे काय आता बाई बाळाला घरी जायचं ना आज पकुंडा